अरे आम्हाला संपवण्याचा प्रयत्न तुम्ही करतात, तुम्ही आमच्या विरुद्ध षड्यंत्र करतात। काल तुमचा षड्यंत्र आम्ही उघड केला, पण तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो। अरे मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर में लिखा होता है। त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी घाबरणारे नाही आहोत, आम्ही मोदीजींचे सैनिक आहोत। अरे एका नरेंद्र मोदींना संपवण्याकरता तुम्ही सगळे लोक एकत्रित आलात, पण मोदीजींना संपवणाही शकलात, कारण करोडो लोकांचे आशीर्वाद होते। मोदीजी मोठे झाले आणि वैश्विक नेते झाले, तुम्ही मोदीजींना संपवू शकला नाहीत। आज त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, चांगली काम आम्ही करतो। आमचे संबंध हे गुन्हेगारांची नाही आहेत, त्यामुळे आमच्या विरुद्ध कितीही षडयंत्र केलं तरी ईश्वराच्या आशीर्वादानं, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं यांचं प्रत्येक यांचं षडयंत्र उघड पाडू। अरे काळजी करू नका, कालचा बॉम्ब तर पहिला बॉम्ब आहे। असे अनेक बॉम्ब अजून आपण ठेवले आहेत, ते ज्या ज्या वेळी आवश्यक आहेत त्या त्या वेळी येतील, आणि त्या त्या वेळी ते बॉम्ब फोडल्याशिवाय आपण राहणार नाही। मी तुम्हाला आज एवढीच विनंती करणार आहे, बंद भगिनींनो, संघर्ष आज सुरू झालाय, यानंतर मोर्चा निघणार आहे। मला कल्पना आहे पोलीस मोर्चा अडवतील, कोणीही पोलिसांची संघर्ष करायचा नाही। आपला संघर्ष पोलिसांची नाही आहे, पोलिसांनी जर अटक केली तर अटक व्हायचं आहे, आम्हाला अटक केली तर तुम्ही या ठिकाणी कुठेही गडबड करायची नाही आहे, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 12वीची परीक्षा त्या ठिकाणी आहे, मॅट्रिकची परीक्षा चाललेली आहे। परीक्षार्थींना कुठलाही त्रास आपल्या आंदोलनाने होता कामा नये, त्यामुळे जे आपल्याला या ठिकाणी आदेश येतील निर्देश येतील त्या निर्देशानुसार काम करायचं आहे। आणि काळजी करू नका, यांनी राजीनामा घेतला नाही तर तुम्हाला खूप मौका मिळणार आहे, संघर्ष तीव्र होणार आहे। आजचा संघर्ष तो छाती है, अरे असली पिक्चर अभी बाकी है। जब तक नवाब मलिक का इस्तीफा नहीं आएगा, हम न रुकने वाले हैं, न झुकने वाले हैं, न थकने वाले हैं, और बिकने का तो सवाल ही नहीं उठता। हम मोदी के सैनिक हैं, हम छत्रपति शिवाजी महाराज के मावळे हैं।